समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे बघितला जातोय. या हायवेच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे आणि प्राथमिक सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झालेले आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे आणि लवकरच भूसंपादन प्रक्रिया चालू करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार आहे. अशा प्रकल्पासाठी राज्य शासनाची भूसंपादन प्रक्रिया कशी असेल ते आपण बघणार आहोत. तसेच जमिनीचे दर कसे ठरवले जातात यावर सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत. तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भारतातील महामार्ग प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया ही व्यापक आहे आणि विविध टप्प्यांमध्ये पार पडते. ही भूसंपादन प्रक्रिया विविध कायदे आणि नियमांद्वारे राबवली जाते. या भूसंपादन प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. प्रस्तावित महामार्गासाठी सर्वात योग्य मार्ग ओळखण्यासाठी महामार्ग प्रकल्पाची सुरुवात विस्तृत नियोजन आणि सर्वेक्षणासह होते. यामध्ये तिथला भूप्रदेश, तेथील पायाभूत सुविधा, पर्यावरणीय प्रभाव आणि सामाजिक विचार यासारख्या घटकांचे मूल्यांकन केले जाते. DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जातो व राज्य शासन मान्यता मिळण्यानंतर मार्ग निश्चित केला जातो. एकदा मार्ग निश्चित झाल्यानंतर भूसंपादन कायदा 2013 किंवा संबंधित राज्य कायद्याअंतर्गत अधिसूचना जारी केली जाते. या सूचनेद्वारे घोषित केले जाते की महामार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याचा सरकारचा इरादा आहे. या अधिसूचनेमध्ये आवश्यक असलेल्या जमिनीची व्याप्ती, संपादनाचा उद्देश आणि इतर संबंधित माहिती यासारख्या तपशीलाचा समावेश केला जातो. महत्त्वपूर्ण भूसंपादन किंवा समुदायांचे संभाव्य व्यवस्थापन होत असलेल्या प्रकल्पांसाठी सामाजिक प्रभाव मूल्यांकन म्हणजेच SIA केले जाते. SIA प्रकल्पाच्या प्रभावित समुदायावर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन करते. हे प्रभावित होणाऱ्या समुदायांना ओळखून त्यांच्या गरजांचे मूल्यांकन करते आणि भरपाई आणि पुनर्वसनासाठी उपाय प्रस्तावित करते. प्रभावित जमीन मालकांना आणि समुदायांना प्रकल्पाबद्दल माहिती देण्यासाठी, त्यांचा अभिप्राय गोळा करण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी सार्वजनिक सुनावणी आणि सल्लामसलत केली जाते. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, सहभाग आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी हे सल्लामसलत आवश्यक आहे. सरकार किंवा महामार्ग प्राधिकरण आवश्यक जमीन स्वेच्छेने संपादित करण्यासाठी जमीन मालकांशी वाटाघाटी सुरू करते. बाजार मूल्य, जमिनीचा वापर आणि भरपाई यासारख्या घटकांचा विचार करून निष्पक्ष आणि पारदर्शक वाटाघाटीद्वारे करारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आणि जमिनीचे दर निश्चित केले जातात. वाटाघाटी अयशस्वी झाल्यास किंवा जमीन मालकांनी स्वेच्छेने विक्री करण्यास नकार दिल्यास सरकार भूसंपादन कायदा किंवा संबंधित राज्य कायद्याअंतर्गत अनिवार्य संपादनाचा अवलंब करू शकते. प्रक्रियेमध्ये अधिग्रहणाची औपचारिकता, अधिसूचना जारी करणे, त्यानंतर प्रभावित पक्षांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेणे समाविष्ट आहे. जमीन मालक आणि प्रभावित भागधारकांना कायदेशीर तरतुदींनुसार अधिग्रहित केलेल्या जमिनीची भरपाई तसेच पुनर्वसन आणि पुनर्वसन लाभ मिळण्यास पात्र आहेत. भरपाई पॅकेजमध्ये बाजारमूल्य, पुनर्वसन सहाय्य आणि उपजीविका आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी इतर लाभांवर आधारित आर्थिक भरपाई समाविष्ट केली जाते. एकदाच भूसंपादन पूर्ण झाल्यावर प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी, वन मंजुरी आणि इतर संबंधित परवानग्यांसारख्या नियामक प्राधिकरणांकडून विविध मंजुरी आवश्यक आहेत. या मंजुरी पर्यावरण आणि नियमांचे पालन सुनिश्चित करतात. पर्यावरण आणि समुदायावर होणारे प्रतिकूल परिणाम कमी करतात. सर्व कायदेशीर औपचारिकता आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर अधिग्रहित जमिनीचे टायटल म्हणजेच शीर्षक सरकार किंवा महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जाते. त्यांना प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली मालकी हक्क प्रदान केले जातात. संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित समुदायावर आणि पर्यावरणावर होणारे प्रतिकूल
परिणाम कमी करताना निष्पक्षता, पारदर्शकता आणि समानता या तत्वांचे समर्थन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. जमीन मालकांच्या हक्कांचे आणि हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी कायदेशीर सुरक्षा आणि नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. अशा प्रकल्पांसाठी जमिनीचे भाव कसे ठरतात, जमीन कुठल्या भावाने घेतली जाते, कशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा भाव बघू शकतो, ठरवू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओत लवकरच करणार आहोत, देणार आहोत. तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारा पुढील व्हिडिओ नक्की बघा.